तेव्हा गृहमंत्री होते, तेव्हा अटक झाली होती असा टोला राणांनी लगावला. सलमान खान यांच्या घराबाहेरची घटना झाली धक्कादायक होती. भर रस्त्यावर जर गोळीबार होत असेल तर अब की बार गोळीबार सरकार जे मी अनेक महिने म्हणते त्याच्यावर आणखीन एक शिक्कामोर्तब झालं. जर हे हिम्मत करत असतील गोळीबार करायची तर रस्त्यावर गोळीबार म्हणजे सत्तेतल्या लोकांना मला वाटतं फार काही वाटणारच नाही, कारण काही अब की बार गोळीबार सरकारच आहे. म्हणजे सुप्रियाताईंचा अडीच वर्षाच्या 10 मिनिटात आघाडीचे सरकार अब की बार वसुली सरकार होतं का? कारण का वसुली केल्याशिवाय त्यांच्या सरकारने काही दुसरं केलं नाही. एवढं वसुली केली की सुप्रियाताईंच्या पक्षाचे एक नेते जे राज्याचे तेव्हा गृहमंत्री पण होते त्यांना जेलमध्ये जायला लागलेलं. आता एक ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. गोळीबार प्रकरणाच्या तपासासाठी 15 पथकं ही तैनात करण्यात आलेली आहेत. CCTV फुटेज आणि मोबाईल CDR याच्या माध्यमातून पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली आहे. या संदर्भामध्ये झोन 9 पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी. गोळीबार केलेला आहे या प्रकरणात मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेने तपास सुरू केलेला. आपल्यासोबत सध्या पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन आहे. सर, काय नेमकी घटना घडली, किती वाजता प्रकार होता आणि किती राऊंड काय केला? अराऊंड सकाळी 5 प्रकार झालेले आहे. बाहेर रोडवर त्यांनी हवेमध्ये फायरिंग केले. हवेत फायरिंग करून ते दोन्ही बाईक सवार बाईकवर पडाले. त्याप्रमाणे आमचे FIR रजिस्टर होत आहे आणि त्यासाठी इन्व्हेस्टिगेशनसाठी आणि लवकर त्यांना आम्ही आणू आणि अटक करू त्यासाठी आमचे बरेच टीम लावलेले गेलेले आहे आणि त्याप्रमाणे आमच्या इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. बाईक सवार जे होते ते कुठून आलेले, फायरिंग करून मग कोणत्या दिशेने गेले, त्या संदर्भात काही क्लू CCTVच्या माध्यमातून मिळाला आहे का? तो आता इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे. सगळे फिजिकली आणि टेक्निकली सगळे कोणातून आम्ही इन्व्हेस्टिगेशन करीत आहोत आणि लवकरच तो मिळेल आणि त्यानंतर आम्ही कमेंट करू शकतो. एक राऊंड असं म्हणतात की तो घरात देखील गेलेला आहे, तिथे फॉरेन्सिक वाल्याने एक मार्क देखील केलेला आहे. तर कोणी जखमी किंवा कोणी होतं त्यावेळेला गॅलरीमध्ये किंवा असं काही झालेलं आहे त्याबद्दल काही म्हणते? कोणी जखमी नाही झालेले आहे, तसेच ते फायरिंग हवेत होते आणि कुठे बुलेटचे मार्क आहे काय आहे ते आता निश्चितपणे आम्ही सांगू शकत नाही. ते मोस्टली हवेत फायरिंग होते आणि ते खाली केस वगैरे रोडवर मिळाले. ह्यात देखील अनेक वेळा सलमानला धमकी आलेली आहे. वरे कृष्ण गँगच्या तो रडारवरती होता. एक ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. शेतकऱ्यांवर कोणी गोळीबार केला असा सवाल करत पुण्याचे भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेस आणि शरद पवार गटावर टीका केली आहे. तर शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराच्या वेळी अजित पवार पालकमंत्री होते असं म्हणत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी प्रत्युत्तर दिलंय. एकूणच राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पुण्यातले हे दोन्ही उमेदवार आमने सामने आलेले बघा.